दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने लोक साजरा करतात. दिवाळीचा सण म्हटले की फराळ आणि फटाके हे समीकरण अनेक वर्षापासून जुळून आलेलं आहे. फटाके फोडणे मुलांसाठी खूपच आनंदाची गोष्ट असते. परंतु सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावामध्ये गेल्या 10 वर्षापासून दिवाळी सणानिमित्त फटाके फोडले जात नाही. या गावात फटाके न फोडता दिवाळी का साजरी केली जाते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चंद्रकांत पवार चिंचणी गावचा रहिवासी असून गेली 10 वर्ष आम्ही ह्या गावात कुठल्याही प्रकारचे फटाकडं न वाजवण्याचा निर्णय त्यावेळच्या सर्व लहान मुलांनी घेऊन आमच्यासाठी एक आदर्श निर्माण केला. कारण एक अशी घटना घडली की गेल्या 10 वर्षापूर्वी एक इंग्लिश जातीचा कुत्रा फक्त फटाकड्याच्या आवाजानं तो घाबरून रानात जाऊन उसात बसला. 3-4 दिवसानंतर असं लक्षात आलं की तो तिथं मयत झाला. ह्या आधारावर आम्ही असं ठरवलं की जर कुत्रा एवढा म्हणजे झीट पाणी असूनसुद्धा तर फक्त आवाजानं त्याचा जीव गेला तर बाकी प्राण्यांचं आणि पक्ष्याचं काय होत असेल. ह्या सर्व धर्तीवर आम्ही सर्व ग्रामस्थ महिला यांनी एक मीटिंग घेऊन की इथून पुढे आपल्या गावात फटाकडा वाजवायचा नाही अशी सगळ्यांनी त्यावेळेला निर्णय घेतला. आणि आजपर्यंत सगळे त्या आमच्या लहान मुलांनी तो कायम केला. मी लहान मुलांचं तितकंच अभिनंदन करेन की त्यांनी हा त्यांचा म्हणजे आवडता सण असूनसुद्धा हे फटाके वाजवायचे नाहीत हा निर्णय त्यांच्या जरी मनाच्या म्हणजे निर्णय घेताना जरी कठोर वाटत असला तर त्यांनी एकदम संयमानं आम्हाला सहकार्य केलं. आणि सर्व पक्षी प्राणी आणि मानवासाठी जे विषारी वायू आणि आवाज हा जो बाहेर पडतो त्यापासून चिंचणी आज प्रदूषणमुक्त आहे. पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावात 10 वर्षापूर्वी एक घटना घडली. फटाक्याचा आवाज सहन न झाल्याने एक कुत्रा आपल्या मालकाच्या शेतामध्ये जाऊन मरण पावला होता. तेव्हा संपूर्ण गावकऱ्यांची गावामध्ये बैठक झाली व गावामध्ये इथून पुढे कोणत्याही प्रकारचे फटाके न फोडण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. फटाके फक्त दिवाळीपुरते मर्यादित न ठेवता कोणाचाही वाढदिवस असो किंवा सण उत्सव असो या गावामध्ये फटाके फोडले जात नाही. माझ्या शाळेचे नाव वसंतराव काळे प्रशाला वाडी कुरवली. मी आत्ता 6वीत शिकते. माझं नाव साहिस्ता आदम शेख. आम्ही फटाकड्या गावात वाजवत नाही दिवाळीसाठी कारण म्हाताऱ्या माणसांना त्रास होतो धुराचा. नंतर असा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो. पक्षी उडून जातात. इथल्या माणसांना पक्षी प्राणी खूप आवडतात. ते आवाजामुळे बाहेर जातात. त्यामुळे आम्ही फटाकड्या वाजवत नाही. खेळ खेळतो किल्ले बनवतो असे वेगवेगळे प्रकार आम्ही दिवाळीत करत असतो. तुम्ही फटाकड्या वाजवू नका. त्यामुळे पक्षी ही उडून जात. असे पक्षी ही छान वाटतात. झाडे ही असल्यावर असे पक्षी प्राणी छान दिसतात. झाडं ही असल्यामुळे असा पक्ष्यांचा गोंधळ ही छान वाटतो. माणसं ही आल्यावर गाव फटाकेमुळे ध्वनी प्रदूषण हवा प्रदूषण होते. या गावामध्ये पक्ष्यांची संख्या देखील जास्त आहे. तसेच चिंच पेरू आंबा चिक्कू सीताफळ यांची हजारो झाडे आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्ष्यांची संख्या जास्त आहे. या गावामध्ये प्रवेश केला असता पक्ष्यांचा किलबिलाट कानी येतो. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.